तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी बंधूंनो, एकंदरीत भरपूर सारे शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या की सर, कपाशीच्या फळफांद्या किंवा कपाशीच्या फुटव्यांची संख्या कशा पद्धतीने तिथं आपण वाढवू शकतो। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर विचार केला या व्हिडिओमार्फत जी मी तुम्हाला माहिती देणार आहे, तर ती म्हणजे आपले व्हिडिओ पाहून भरपूर सारे शेतकऱ्यांनी ते तिथं आपल्या कापूस पिकावरती प्रयत्न केले, प्रयोग केला आणि भरपूर सारे शेतकऱ्यांच्या मला पॉझिटिव्ह कॉमेंट येत होत्या की सर, तुम्ही सांगितलेला प्रयोग आम्ही आमच्या कपाशीमध्ये केला आणि आमच्या कपाशीला भरपूर जास्तीत जास्त तिथं फुटव्यांची संख्या वाढली आहे। त्याच्यासोबतच काही शेतकऱ्यांनी मला तिथं त्यांच्या कपाशीचे फोटोसुद्धा आपल्याला व्हॉट्सअपला शेअर केले होते। मित्रांनो, एकंदरीत तुम्हाला जर आपला व्हॉट्सअप नंबर हवा असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या फेसबुक पेज आणि त्याच्यासोबत इंस्टाग्राम पेजची लिंक दिलेली आहे। तुम्ही फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला अवश्य फॉलो करा आणि तिथे तुम्हाला माझा नंबर भेटून जाईल। मित्रांनो, नेमकं त्या शेतकऱ्यांनी काय केलं जेणेकरून त्यांच्या कपाशीच्या फुटव्यांची संख्या वाढली, त्याच्यासोबतच जास्तीत जास्त पातेधारणा होण्यासाठी मदत झाली। मित्रांनो, आपण पाठीमागच्या म्हणजे एक दोन आठवड्यापूर्वी 2-3 व्हिडिओ बनवले होते आणि त्याच्यामध्ये मी भरपूर सारे शेतकऱ्यांना एक प्रयोग करायला लावला होता, तर ते म्हणजे आपल्या कापूस पीक ज्यावेळेस 50-60-70 दिवसाचा होतो तर अशा टायमाला आपल्याला एक विद्राव्य खताची फवारणी घेणं गरजेचं आहे। तर विद्राव्य खतामध्ये आपण एकंदरीत विचार केला तर 12-61-0 या विद्राव्य खताची शेतकऱ्यांना मी फवारणी घेण्यास सांगितलं होतं। शेतकरी बंधूंनो, अतिशय कमी खर्च, जवळपास 100-150 रुपये किलोच्या आसपास आपल्याला 12-61-0 हे विद्राव्य खत दुकानामध्ये भेटतं। या खताची प्रति एकरसाठी आपल्याला 1 किलो 200 लिटर पाण्यामध्ये फवारणी करणं गरजेचं आहे। याच्यामध्ये 61% फॉस्फरस, ज्याला आपण स्फुरद म्हणतो, तर स्फुरदचं प्रमाण जास्त असल्यामुळं एकंदरीत स्फुरदचं कार्य किंवा फॉस्फरसचं कार्यच तेच असतं की झाडामध्ये फळफांद्यांची संख्या वाढवणं, जास्तीत जास्त पातेधारणा आपल्याला त्या झाडाला करून देणं। शेतकरी मित्रांनो, आपण एकंदरीत जर विचार केला 50-60-70 दिवसाच्या आसपास कापूस पिकावरती 12-61-0 या विद्राव्य खताची फवारणीमधून वापर करायचा आहे आणि त्याच्यासोबत जर तुमच्या तिकडं ड्रीप असेल तर ड्रीपनीसुद्धा तिथं वापर करू शकता। त्यातली त्यात एका शेतकऱ्याने मला कॉमेंट करून सांगितलं की सर, मी 50 दिवसाच्या आसपास 12-61-0ची फवारणी घेतली, त्याच्यासोबतच 60-65 दिवसाच्या आसपास कपाशीवरती 12-61-0 म्हणजे 2 फवारणी त्यांनी लगातार 10-10 दिवसाच्या अंतराने कपाशीवर घेतल्या, तर अतिशय जबरदस्त कपाशीला फुटवे आणि त्याच्यासोबतच पातेधारणा त्या शेतकऱ्याला तिथं झाले पाहायला कपाशीमध्ये मिळाली होती। तर निश्चितच तुम्ही 50-60 आणि त्याच्यासोबत 60-70 दिवसाच्या आसपास कपाशीवरती जर 2 12-61-0 फवारण्या घेतल्या तर जबरदस्त फायदा तुम्हाला कापूस पिकामध्ये पाहायला मिळणार आहे। आता प्रश्न पडला असेल, 12-61 विद्राव्य खतासोबत तुम्ही कोणतंही कीटकनाशक, कोणतंही बुरशीनाशक, कोणतंही टॉनिक वापरू शकता। आता 12-61-0 प्रमाणाचा जर विचार केला तर 15-20 लिटरच्या फवारणी पंपासाठी तुम्हाला 80-100 ग्रॅम 12-61-0 या विद्राव्य खताचं प्रमाण फवारणीमधून वापरायचं आहे। किंवा ड्रीपद्वारे जर सोडणार असाल तर प्रति एकरासाठी आपल्याला 4-5 किलो 12-61-0 या विद्राव्य खताचं प्रमाण ड्रीपद्वारे तिथं सोडणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, ड्रीपद्वारे किंवा फवारणीद्वारे निश्चितच 12-61-0 या विद्राव्य खताचा तिथं वापर करा। विद्राव्य खत घेताना एखाद्या चांगल्या कंपनीचं घ्या, याराचं घ्या, ICLचं घ्या किंवा तुम्ही महादन यांसारख्या स्टँडर्ड कंपन्यांचं तिथं 12-61-0 घेऊ शकता।